अंतर्गणितीय क्रियांचा परस्पर संबंध, अंतर्गणितीय क्रियांच्या चिन्हाचा परस्पर संबंध सोडत असताना हा तर एक केमिकलच्या आहेच, परंतु इतकं असं काही आवड नाही, व्यवस्थित आहे बरं, केल्यास एकदम सोपं एकदम पाहू। तर यामध्ये नंबर चौथा प्रकार म्हणजे बेरीज झाली, वजाबाकी झाली, गुणाकार झाला। आता आपण पाहू भागाकार। भागाकार आणि गुणाकार एकदम सोपं असतं, त्यात काहीच नसतं, फक्त गुणाकारामध्ये गुणाकाराची क्रिया घडते, फक्त चिन्ह गुणाकाराचे गुणाकार, भागाकाराचे भागाकाराची चिन्ह क्रिया घडते, परंतु फक्त चिन्हाचं लक्ष ठेवायचं असतं, त्यामुळं इतकं काय आवडत नाही। तर अधिक भागिले अधिक हे चिन्ह फक्त द्यायचं असतं, क्रिया तर भागाकाराची करणार असते, त्यामुळं इतकं काय आवडत नाही। तर अधिक 10 भागिले अधिक 2 इज इक्वल टू काय, बेरबनचे 10। तर इथे चिन्ह आता अधिक 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 नियमामुळं अधिकच असतं, त्यामुळं अधिक 5 हे उत्तर येतं। आता नंबर दोनमध्ये वजा भागिले वजा इथं काय होतं, तर इथं हे चिन्ह अधिकचं येतं। हे मात्र इतकं मात्र लक्षात ठेवायचं की गुणाकारात वजाबाकी गुणिले वजाबाकी हे अधिकचं चिन्ह येतं, आणि भागाकारातसुद्धा वजाबाकी भागिले वजाबाकी चिन्ह हे अधिकचंच येतं, इतकंच लक्षात ठेवायचं, बाकी तर काही आवड नाही। तर इथं पाहू -10 भागिले -2 इज इक्वल टू बेरबनचे 10 आणि ह्या नियमानुसार अधिकचं चिन्ह येतं, इतकंच लक्षात ठेवायचं पाहू। आता नंबर तीनमध्ये अधिक भागिले -, अधिक भागिले -, तर काय होतं, चिन्ह ही -च येतं, क्रिया तर भागाकाराचीच होणार आहे। अधिक 10 भागिले -2 इज इक्वल टू बेरबनचे 10 चिन्ह मात्र वजाबाकीचे येतात, बरोबर। आता नंबर 3 अधिक भागिले वजाबाकी, तर इथं काय होतं, इथं हे चिन्ह तर वजाबाकी चालेल, क्रिया तर भागाकारी केली। नंबर 4 वजाबाकी भागिले अधिक, इथं काय होतं, चिन्हसुद्धा इथं वजाबाकीचं येतं, म्हणजे आता -10 आहे भागिले +2 आहे बरोबर -5 आहे। आता इथं काय लक्षात ठेवायचं, गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये एकच लक्षात ठेवायचं की एखाद्या अंकास, दोन अंकापैकी एखाद्या अंकास वजाबाकीचं चिन्ह असेल तर चिन्ह हे वजाबाकीचं येतं, त्यामुळं ही इतकं एक महत्त्वाचं आहे की लक्षात ठेवायचं, ओके। तर म्हणजे गुणाकार भागाकारात संख्या मोठी असं म्हणू शकतो, एखाद्या अंकास वजाबाकीचं चिन्ह जर असेल तर चिन्ह अंतिम चिन्ह हे वजाबाकीचंच येतं, इतकंच लक्षात ठेवायचं बस। आता आपल्या अंकगणितीय क्रियांच्या चिन्हाचा परस्पर संबंध आपल्याला 3 व्हिडिओमध्ये पाहून झालेला आहे। आता हा एकच व्हिडिओमध्ये करायला हवं होतं, परंतु थोडंसं शॉर्टमध्ये बघू काय होतं, पुन्हा गरज पडेल तसं कमेंटमध्ये सांगितल्यानंतर घेऊ एका दिवशी, कोणा तर दिवशी सर्व येईल। अंकगणितीय क्रियांच्या चिन्हाचा परस्पर संबंध एकाच व्हिडिओमध्ये बसवण्याचा प्रयत्न करू, परंतु तोपर्यंत तरी हे लक्षात ठेवा। आता याच्या पुढे एक दुसरे, आता खूप जणांना आपलं एक वय काढता येत नाही, तर वय काढणं शिकायचं आहे आपल्याला। एक सुरुवातीला एक वय काढणं शिकवतो की वय कसं काढायचं, स्वतःचं वय जन्मतारखेवरून वय कसं काढायचं। आता यामध्ये आता चालू आज तारीख काय आहे, आज चालू तारीख आहे, आज तारीख किती आहे, 22 तर जाईल, चालू 26 मार्च, 26-3-2023, ओके 26-3-2023 झालं, नाही 26-3-2023। तर आता जन्मतारीख काय, आता येतो हा सांगते मग, 9/6/1994 याची जन्मतारीख 9/6/1994 आहे, तर त्याचं वय किती पर्यंत असं कळतं। आता हे 9 आहे, हे 6 आहे, 1994 कसं काढायचं त्याचं वय, तर एकामागे एक अशी मांडणी करून घेतलो, अशा प्रकारे अशी मांडणी केल्यानंतर तर डायरेक्ट तिथं वजाबाकी करायची, वजा
आता अगोदर सर्वात महत्त्वाचं वय काढत असताना दिवसातून दिवस वजाबाकी होत असतात ते पाहायचं, महिन्यातून दिवस महिन्यातून महिने वजाबाकी होत पाहायचं, आणि इयरमधून इयर वजाबाकी कधी पाहायचं, इयरमधून तर इयर वजा होत्यातच, फक्त पाहायचं असेल तर फक्त दोन्हीच पाहावं लागतं की बाबा महिन्यातून महिने आणि दिवसातून दिवस वजाबाकी करते. तर मग काय करू आता, इथं दिवसातून तर दिवस वजाबाकी होते परंतु महिन्यातून तीन महिन्यातून सहा महिने कसं वजाबाकी होणार, होत नाही. त्यामुळं काय करायचं, एक लहानस तर एक घ्यायचं म्हणलं तर एक वर्ष असतं, एक वर्ष आहे आणि एक महिना आहे. आता त्याचं कन्वर्ट करून टाकायचं, महिन्यामध्ये कन्वर्ट करायचं. आता समजा एक वर्षामध्ये बारा महिन्याचे अधिक म्हणजे बारा झाले, मग इथे एक वर इकडला एक वर्ष इतर महिन्यात गेल्यामुळं इथं 22 राईट, आणि हे तर दिवसात वजाबाकी होतेच त्यामुळे काय अडचण नाही. मग आता आपण करू तर ह्या दोन मधून चार दिवसात नाही, इकडला एक असा इकडे घेतला, इथे झाले 12 मधून 4 गेले 8 राहतो, इथं राहिला 1 मधून 9 जात नाही, 9 मधून जात नाही, म्हणून इथला इथंही 0 आहे, इथे इथून इथं 2 मधून इथे एक असा घेतला, इथे झाले 10 मधून इथे एक असा घेतला, इथं झाले 11 मधून 9 गेले 1 2 राहिले, आणि इथं 9 ला 9 0 1 ला 1 0 म्हणजेच किती झाले 28 वर्ष निघालं. आता महिने आता हे कटलं, आता हे 3 आणि हे 12 एकूण झाले 15 तर हे 5 मधून 6 गेले, 15 मधून 6 गेले तर राहिले 9, आणि 26 मधून 9 गेले, 16 मधून 9 गेले, किती राहिले 7 हे 17 दिवस, म्हणजेच 28 वर्ष 9 महिने 17 दिवस. आणि लक्षात अशा प्रकारे वयसुद्धा काढता येईल. दुसरे उदाहरण वय काढण्याचं बस एवढ्या वर्ष नाही, थोडं शॉर्टमध्ये पाहू. पण आज दुसरी तारीख, जन्मतारीख घेऊ आपण, आज तारीख आहे 26 मार्च आहे आणि 2023 झालं, तर जन्मतारीख घेऊ आपण इथं 28 म्हणजे वजा होत नाही अशी, आणि महिन्यातून सुद्धा वजा होत नाही अशी घेऊ तारीख, इथं घेऊ 6 कशावर, आणि इयर घेऊ 1999 घेतला. तर मग आता ह्या महिन्यातून 3 महिन्यातून 6 महिने वजा होत नाही, म्हणून आपल्याला ह्या वर्षातला 1 वर्षाचे 12 महिने तर घेणं आवश्यकच आहे. तर 12 महिने घेतो आपण इकडं, इथं झाले 1 महिना झाल्यामुळे 22 झाले राईट. आता ह्या 12 महिन्यातून 6 महिने म्हणजे ही 3 महिने आणि ही 12 महिने इथे झाले 15 महिने ओके. आता ह्या राज्यातून ती वजाबाकी होते, परंतु आता 26 मधून 28 कसं वजा करणार, आता इथं एक लक्षात ठेवायचं, 26 मधून 28 कसं वजा करायचं, तर आता इकडला एक खासा घ्यायचा म्हणजे ही महिने एक खासा घेतला म्हणजे 30 दिवस आले, एका महिन्यात किती असतात 30 दिवस असतात, हे 30 दिवस झाले ओके. आता ह्याच्या दोघांची बेरीज करायची, ही 26 आणि ही 30 किती झाले 6 आणि 5 56 दिवस झाले ओके. तर मग आता ही अंतिम काय आलं, ह्या 56 ही 15 आणि ही 22 ओके, तर 28 06 आणि 99 तर 12 मधून गेले तर 2 राहिले आता, आणि 1 मधून म्हणजे 11 मधून 9 गेले 2 राहिले, तिथं झालं 22, 15 मधून 6 गेले 9 राहिले, आणि 16 मधून 8 गेले 8 राहिले, 4 मधून गेले 2 राहिले, 22 वर्ष 9 महिने 28 दिवस